नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैशाख अमावस्येची संपूर्ण माहिती सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा शनी महाराज की जय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, येत्या 6 जून 2024 म्हणजे गुरुवारच्या दिवशी वैशाख महिन्याची अमावस्या आलेली आहे। त्या दिवशी वैशाख महिना संपणार आहे, दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ महिना चालू होईल आणि दरवर्षी वैशाख महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी शनी जयंतीसुद्धा असते, म्हणजे शनी महाराजांचा त्या दिवशी जन्मदिवस असतो। सुरुवातीला आपण अमावस्या कधी लागणार आहे, कधी संपणार आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर बाकीची माहिती पाहूया। तर 5 जून 2024 म्हणजे बुधवारच्या रात्री 7:55 अमावस्या लागणार आहे आणि गुरुवार दिनांक 6 जून 2024 सायंकाळी 6:07 ही अमावस्या असणार आहे। अमावस्येची वेळ तुम्हाला कळली, आता बाकीची माहिती सांगते। वैशाख अमावस्या म्हणजे शनी जयंतीची तिथी अत्यंत शुभ मानली जाते। या अमावस्येला स्नान, दान, श्राद्ध व्रत करण्याचं विशेष महत्त्व शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे। यंदा शनी जयंती आपल्याला 6 जून 2024 म्हणजे गुरुवारच्या दिवशी साजरी करायची आहे। शनिदेव सर्व ग्रहांमध्ये निपक्ष न्यायकारी होण्यासोबत सर्वात जास्त खतरनाक ग्रहांमधील एक ग्रह मानला जातो। साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनी जयंतीचा दिवस अतिशय उत्तम योग आहे। या दिवशी शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी केलेल्या उपायांचं फळ नक्कीच आपल्याला मिळतं। ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीला आनंदी आणि उत्तम जीवन जगण्यासाठी त्याला आयुष्यातून 3 शनिदशेच्या मार्गाचा सामना करावा लागतो। पहिल्या वेळेस शनी व्यक्तीच्या आयुष्यासोबत खेळतो, दुसऱ्या वेळेस आयुष्यात खूप व्यथा पाठी लावतो आणि शेवटच्या म्हणजे तिसऱ्या वेळेस त्या व्यक्तीचा सर्व धनपैसा संपवण्याचा प्रयत्न करतो। या दिवशी शनिदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आपण काही कामं करू शकतो। तसं आपण शनिदेवांना शत्रू न समजता मित्र समजायचं आहे, कारण ते फक्त जे लोक वाईट कर्म करतात किंवा इतरांना त्रास देतात किंवा इतरांना हानी पोहोचेल असं काम करतात त्यांच्यासाठी शनिदेव एक प्रकारे शत्रूच आहेत। शनी जयंतीचा विशेष लाभ घेण्यासाठी किंवा शनिदेवांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहण्यासाठी आपल्याला या दिवशी एक छोटीशी पूजा मांडायची आहे। या पूजेमुळे काय होईल, आपल्याला जर काही शनीची साडेसाती असेल, पीडा असेल किंवा आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या कठीणातील कठीण समस्या असतील तर त्यासुद्धा यामुळे नष्ट होतील। ही पूजा घरातील पुरुषांनीच करायची आहे, भलेही त्या पुरुषाला काही अडचण असेल किंवा नसेल, पण आपल्या संपूर्ण कुटुंबावर शनिदेवांचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी म्हणूनच ही पूजा पुरुषांनी करायची आहे। कोणत्याही एका मुलाने किंवा कोणत्याही एका पुरुषाने घरामध्ये ही पूजा केली तरी पण या पूजेचा फायदा घरातील स्त्रियांना मिळेल, मुलाबाळांना मिळेल, त्याचबरोबर तुमच्या घरातील अबालवृद्धांना म्हणजेच काय वयोवृद्ध लोकांना सुद्धा मिळेल। त्यामुळे एका व्यक्तीने ही पूजा मांडावी आणि त्यानेच ही पूजा करावी। त्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी जी व्यक्ती ही पूजा करणार आहे तिने सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपून घ्यावं। घरामध्ये तुम्ही जिथे ही पूजा मांडणार आहे ती पूजेची जागा स्वच्छ करून घ्या। तिथे एखादा पाट किंवा चौरंग ठेवा, त्याच्यावर काळ्या रंगाचं कापड अंथरून घ्या आणि त्या कापडावर तुम्हाला शनिदेवांचा फोटो किंवा मूर्ती स्थापन करायची आहे। लक्षात ठेवा, त्या दिवसापुरतीच ती प्रतिमा किंवा मूर्ती आपण तिथे स्थापन करू शकतो। पूजा झाल्यानंतर तुम्हाला तो फोटो किंवा मूर्ती लगेचच शनिदेवांच्या मंदिरात ठेवून यायची आहे, कारण कायमस्वरूपी आपण शनिदेवांचा फोटो, मूर्ती किंवा शनिदेवांचं जे प्रतीक आहे ते घरामध्ये ठेवू शकत नाही, कारण शनिदेवांच्या पूजेचे भरपूर कडक नियम असतात आणि ते नियम एखादा संसारी माणूस एवढ्या चांगल्या पद्धतीने पाळू शकत नाही, त्यामुळे आपण ते घरामध्ये ठेवू शकत नाही। तुम्हाला जर फोटो, मूर्ती यापैकी काही त्या दिवशी स्थापन करायचं नसेल पूजेमध्ये तर तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे, नवीन सुपारी घ्या किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही अगोदर एखाद्या पूजेमध्ये वापरलेली सुपारी असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात। शनिदेवांचं प्रतीक म्हणून घेतलेली सुपारी, तर तिला आपल्याला स्नान घालायचं आहे। सुरुवातीला पाण्याने स्नान घालायचं, त्यानंतर तुम्ही पंचामृताचा किंवा दुधाचा वापर करूनसुद्धा शनिदेवांचा एखादा मंत्र म्हणत म्हणत स्नान घालू शकतात। नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामी शनेश्चरम, तर हा एक मंत्र आहे, तोसुद्धा तुम्ही म्हणू शकता। किंवा शनिदेवांचे बरेचसे मंत्र तुम्हाला इंटरनेटवरसुद्धा सापडून जातील किंवा मी तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये देते, ते बघून तुम्ही स्नान घालताना एखादा मंत्र म्हणू शकतात। म्हणजेच काय, जेव्हा
जेव्हा आपण एखाद्या देवाच्या मूर्तीला स्नान घालत असतो तेव्हा ते स्नान मुक्याने घालायचं नसतं, काहीतरी त्या देवाचा देवीचा मंत्र आपल्या मुखात असणं खूप आवश्यक आहे, म्हणजे ती पूजा जी आहे ती फलदायी ठरते. तर अशा पद्धतीने शनिदेवांचं प्रतीक म्हणून त्या सुपारीला आपण स्नान घालून घेतलं, काळ्या कपड्यावर स्थापन करायचं आहे. त्या सुपारीच्या म्हणजे शनिदेवांच्या दोन्ही साईडला तुम्हाला दोन दिवे लावायचे आहे. तुम्ही पणत्या लावल्यात तरीसुद्धा चालतील. शक्यतो शनिदेवांच्या पूजेमध्ये जे काही दीपदान आपण करत असतो त्यामध्ये मोहरीच्या तेलाला विशेष महत्त्व आहे, म्हणजे जे कडू तेल असतं ना त्याला. पण तुम्हाला जर मोहरीचं तेल उपलब्ध झालं नाही तर तुम्ही तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावलेत तरीसुद्धा चालेल. शनिदेवांना गंध म्हणून तुम्ही काळा गंध लावू शकतात, म्हणजे त्या सुपारीवर तुम्ही काळ्या गंधाचा एखादा टिपका देऊ शकतात किंवा काजळा टिपका देऊ शकतात किंवा मग अबीर, गुलाल, कुंकू, शेंदूर यांचा वापर केला तरी सुद्धा चालेल. शनिदेवांची शिळा तुम्ही शनी शिंगणापूरची बघितली असेल तर ती संपूर्ण काळी आहे, त्यामुळे काळ्या गंधाचा वापर सुद्धा शनिदेवांच्या पूजेमध्ये नक्कीच होतो. यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजे इमरतीचा. तर जशी आपली जिलेबी असते ना त्या पद्धतीचीच इमरती असते, तर तिचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. किंवा मग तेलकट पदार्थांचा नैवेद्यसुद्धा शनिदेवांना विशेष प्रिय आहे, त्यामध्ये तुम्ही तेलामध्ये तळलेल्या पुऱ्यासुद्धा नैवेद्यामध्ये ठेवू शकतात. आणि नैवेद्य अर्पण केल्यावर तुम्हाला एखादं फूलसुद्धा अर्पण करायचं आहे. शक्यतो मग तुम्ही शनिदेवांना आपलं जे गोकर्णाचं फूल असतं ना निळ्या रंगाचं ते अर्पण करू शकतात. आणि तुम्हाला ते नाही मिळालं तर निळ्या रंगामध्ये तुम्हाला दुसरी एक कोणत्याही प्रकारची फुलं मिळाली तर ती अर्पण करा. तीही नाही मिळाली तर आपल्या ऋतुमानानुसार जी फुलं उपलब्ध असतात तीसुद्धा तुम्ही शनिदेवांना श्रद्धापूर्वक अर्पण करू शकतात. त्यानंतर तुम्हाला शनिदेवांचा एखादा मंत्र म्हणायचा आहे, किमान एक माळ म्हणजेच काय 108 वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तर शनिदेवांचा अतिशय शक्तिशाली मंत्र ओम प्राम प्रीम प्रो सह शनये नमहा किंवा ओम शं शनेश्चराय नमहा हा सुद्धा एक प्रभावी मंत्र आहे, तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता. एकदा की मंत्राचा जप करून झाला की त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आणि तुमच्या समस्यांचा नायनाट होण्यासाठी किंवा तुम्ही ही पूजा नक्की कोणत्या उद्देशासाठी मांडलेली आहे ती प्रार्थना करून तुम्ही या पूजेतून उठू शकतात. शनिजयंतीच्या दिवशी तुम्हाला कोणती कामं करायची आहेत कोणती कामं करायची नाहीत याबद्दलची माहिती सांगते अगदी थोडक्यात. तर तुम्हाला या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी तुमच्या शरीरावर तेल लावायचं आहे, म्हणजेच काय तेलाने मालिश करायची आहे आणि त्यानंतरच स्नान करायचं आहे. शक्यतो पुरुषांनीच हा नियम पाळावा. त्यानंतर तुम्हाला या दिवशी मंदिरात जाऊन हनुमानांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि जसं की मी तुम्हाला पूजेबाबत सांगितलं, पूजा तुम्ही घरी करू शकत नसाल तर तुम्ही शनिदेवांच्या मंदिरात जाऊनसुद्धा करू शकतात आणि शनिदेवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही त्यांचं दर्शनसुद्धा घेऊ शकतात. या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं, वृक्षारोपण करावं, यात्रा करणं टाळावं म्हणजेच काय दूरचा प्रवास करणं टाळायचा आहे. तेलात तळलेल्या खाद्यपदार्थांचं दान तुम्हाला करायचं आहे. तर हे जे दान आहे ते तुम्ही गाईला करू शकतात, कुत्र्याला करू शकतात किंवा ज्यांना खरंच अन्नधान्याची गरज आहे, अन्न पाण्याची गरज आहे अशा गरजू व्यक्तीला सुद्धा करू शकतात. पूजेमध्ये तुम्ही जे साहित्य त्यांना नैवेद्यात ठेवलेलं आहे तर ते पदार्थसुद्धा तुम्ही गाईला किंवा कुत्र्याला दिलेत तरीसुद्धा चालतील. या दिवशी तुम्ही वृद्ध किंवा अपंग लोकांची सेवा करू शकतात. तुम्ही जिथे अनाथाश्रम असतात किंवा वृद्धाश्रम असतात तर तिथे जाऊनसुद्धा त्या व्यक्तींची सेवा करू शकतात, त्यांना काही खायला प्यायला नेऊ शकतात. आणि मानव सेवा हीच ईश्वर सेवा असं म्हटलं जातं. तर तुम्हाला भलेही घरात पूजा करता आली नाही किंवा शनिदेवांच्या जयंतीनिमित्त कोणतीही गोष्ट करता आली नाही तरी पण तुम्ही या संधीचा नक्कीच अशा प्रकारे लाभ घेऊ शकतात. त्याचबरोबर बऱ्याच लिखाणांमध्ये असं वाचण्यात आलं की शनिदेवांचा जन्म दुपारी झालेला आहे, पण मग काही लिखाणांमध्ये असंही आहे की शनिदेवांचा जन्म रात्री म्हणजे सायंकाळच्या वेळेस झालेला आहे. तर म्हणजे शनिदेवांचा जन्म नेमका दुपारी की सायंकाळी की रात्री यावर बरेचसे मतभेद आहेत. मतभेद काही पण असो तरी पण त्यांच्या जन्माच्या कालावधीमध्ये आपल्याला मौन धारण करायचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की शनिदेव एक न्यायप्रिय ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यांच्या नियमांमध्ये जो व्यक्ती बसत नाही म्हणजे जो न्यायाच्या विरुद्ध वागतो, लोकांवर जुलूम करतो, अत्याचार करतो, अन्याय करतो तर त्याला शनिदेव कधीच माफ करत नाही. या उलट एखादा व्यक्ती
पश्चाताप करून त्यांच्या सेवेमध्ये आला तर नक्कीच शनिदेव त्याची किती पण मोठी चूक असो पण सेवा करतोय, शनिदेवांची उपासना करतोय तर नक्कीच ते त्याला माफसुद्धा करतात. त्यामुळे आपलं कर्म आपण किती चांगलं ठेवायचं आहे तर याच्यावरच आपलं लक्ष असलं पाहिजे. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं किंवा कटकटी करायच्या नाही आहेत. या दिवशी आपल्याला सूर्याची आणि मंगळाची उपासना करायची नाही आहे. आता मंगळाची उपासना शक्यतो आपण नाही करत, पण सूर्यदेवांची उपासना बऱ्याच घरांमध्ये केली जाते. म्हणजे काय, आपला जो दिवस आहे दिवसाची सुरुवात आपण सूर्यदेवांना अर्घ्य देऊन मग करतो. सूर्यदेवांचे पुत्र आहेत शनिदेव, पण त्यांचं एकमेकांशी कधीच जमलं नाही तर त्यामुळे शनिजयंतीच्या दिवशी आपल्याला सूर्याची उपासना करायची नाही आहे. शनिदेवांची आराधना किंवा उपासना करणाऱ्या व्यक्तीने किंवा पूजा करणाऱ्या व्यक्तीने किंवा कधीकधी जे व्यक्ती शनिदेवांचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या मंदिरात जातात तर त्या व्यक्तींनी शनिदेवांच्या डोळ्यात न बघता त्यांच्या चरणांकडे बघावं आणि नतमस्तक होऊन त्यांचं दर्शन घ्यावं. त्यांच्या पूजेमध्ये आपण त्यांच्या नजरेला नजरानजर करू नये असा नियम सांगण्यात आलेला आहे. असे सर्व नियमधर्म पाळून जो व्यक्ती शनिजयंतीच्या दिवसाचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करतो किंवा चांगल्या पद्धतीचे उपाय त्या दिवशी करतो तर त्या उपायांनी विशेष शुभफळ प्राप्त होतं असं पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैशाख अमावस्येच्या दिवशी म्हणजेच शनिजयंतीच्या दिवशी नेमकं काय करावं, काय करू नये, पूजा कशी करावी याबद्दल सांगितलं. व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, म्हणजे त्यांनासुद्धा या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. आपण पुन्हा भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या YouTube वाहिनीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.